सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं असं म्हणणाऱ्यांनी जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल का असा प्रश्न सामनामधून पुन्हा एकदा उपस्थित केला गेलेला आहे। टीका केली गेलेली आहे। टीकेचा रोख भाजप आणि केंद्र सरकारवर दिसतो आहे। महाराष्ट्रात शिवसेनेनं काय केलं आणि काय करायला हवं त्यावर सल्ले देण्यापेक्षा देशाच्या सीमेवरच्या हिंदूंचा आक्रोश समजून घ्या। हिंदुत्व हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चोथा नाही। एका राज्यात गोमांसवरनं लोकांना ठार करायचं आणि दुसऱ्या राज्यात गोमांस विकायला परवानगी द्यायची हे तुमचं बेगडी हिंदुत्व आहे। हे तुमचं नवं हिंदुत्व म्हणजे शंढपणाचा कळसच झाला आणि हिंदुत्वावरची ही फुकांची प्रवचनं आता बंद करा अशा आशयाची टीका सामनामधून भाजपावर करण्यात आलेली आहे। सोबतच तुमचं हिंदुत्व हे बेगडी असल्याचं देखील म्हटलं गेलेलं आहे। हिंदुत्व हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चोथा नाही असं देखील सामनामधून म्हटलं गेलंय। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सामनामधून भाजपवर टीका करण्यात आलेली आहे। हिंदुत्व हे राजकीय स्वार्थासाठी नाही असं म्हणत तुमचं हिंदुत्व हे बेगडी आहे अशी थेट टीका सामनामधून भाजपवर करण्यात आलेली आहे। सामनामधून भाजपवर पुन्हा एकदा टीका करण्यात आलेली आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं सामनामधून आता टीका करण्यात आलेली आहे। शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं असं म्हणणाऱ्यांनी जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल का असाही प्रश्न या अग्रलेखामधून उपस्थित करत भाजपावर टीका करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात शिवसेनेनं काय केलं आणि काय करायला हवं यावर सल्ले देण्यापेक्षा देशाच्या सीमेवरच्या हिंदूंचा आक्रोश समजून घ्या। हिंदुत्व हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चोथा नाही। एका राज्यात गोमांसावरनं लोकांना ठार करायचं आणि दुसऱ्या राज्यात गोमांस विकायला परवानगी द्यायची हे तुमचं बेगडी हिंदुत्व असल्याचा थेट टोला सामनामधून भाजपावर लगावण्यात आलेला आहे।